तुम्ही ज्यांच्याकडे देव म्हणून पाहता त्यांची एक मुलाखत पाहिली, सहज आठवलं बसल्या बसल्या, मी संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात जयंत पाटील साहेबांना विचारलं, म्हणलं साहेब मला बाकी काही विचारायचं नाही, तुम्हाला टप्पा कोणी सांगितलं एवढंच मला विचारायचं. म्हणलं काय विचारतो? म्हणलं कदाचित तुमची मुलाखत तुम्हालाच आठवत नसेल, आज आठवण करून देतो. टप्प्यात आला कस बोलायला लागत. आमच्या महबूबने बोलत बोलत म्हणलंय की जयंत पाटील साहेब कुणीतरी काय बोले जयंत पाटील साहब दिमाग में नहीं दिल में आते. एवढं महबूब तुला इतक्या दिवस फिरल्यावर कळालं. तुम्हालाही माहित नसेल तर माफ करा. आपल्यासाठी महबूब म्हणला की जयंत पाटील साहब यहां नहीं यहां, लेकिन उनके यहां जब कोई आता है कार्यक्रम होणार आहे. ज्यांचे भाजपचे जे भोंगे म्हणून आता काम करायला लागलेत ना, चार पाच दिवस दवाखान्यात गेले म्हणून मला काय माहित नाही. पण काल परवा पाहिल्यावर लक्षात आलं की आम्ही शाळेत असताना एक रामदास पाध्य नावाचं टीव्हीवरती अर्धवट राव नावाचं एक पात्र यायचं, आठवत आहे? हातात भावला असायचा आणि त्या रामदास पाध्याला जे बोलायचं नाही ते भावलाच्या तोंडून रामदास पाध्यच बोलायचा. अशा रामदास पाध्याचा एक अर्धवट राव एका पंताने दुसरा पंत जन्माला घातला. फरक काय? मला प्रश्न एकच विचारायचा, एक मुलाखत सुद्धा घेतलेली दाखवली पुण्याची, एक दाखवली नाही. ज्या कार्यक्रमात आपण होतो हेच अर्धवट राव बोलत होतो. अर्धवट राव म्हणले मला जर या देशात कुणाची भीती वाटत असेल तर ती फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांची वाटते. शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात.